फ्रेंड्स नमस्कार, ब्रेन फूड या यूट्यूब चॅनल वर आपलं हार्दिक स्वागत। मित्रांनो, आज एक नवीन विषय मी आपल्या व्हिडिओद्वारे घेऊन आलो आहे। मित्रांनो, सध्या पावसाळा ऋतू आहे, अनेक नद्यांना पूर आलेला आहे, पूर येतो आणि हीच परिस्थिती दर पावसाळ्यामध्ये घडत असते। आपण पेपरला नेहमी वाचतो की एवढं क्युसेक पाणी या धरणातून सोडलेलं आहे, एवढा विसर्ग सोडला आहे, किंवा इतकं TMC धरणाची कॅपॅसिटी आहे आणि इतकं TMC पाणी धरणामध्ये साठलेलं आहे वगैरे वगैरे। म्हणजे TMC आणि क्युसेक ह्या पाण्याच्या ज्या संकल्पना आहेत त्या आपल्याला वाचनात येतात, परंतु त्या क्लिअर होत नाही आहेत। तर मित्रांनो, हे पावसाचं जे गणित आहे, म्हणजे TMC पाणी म्हणजे किती, आपल्याला साधारणपणे पाणी मोजण्याचं जे प्रमाण आहे ते लिटर हे माहीत आहे। एक लिटर पाणी किती हे आपण अंदाज लगेचच सांगू शकतो। म्हणून मोठ्या प्रमाणात जे पाणी आहे ते मोजण्याचं जे प्रमाण आहे ते आहे TMC। बघा, एक फूट बाय एक फूट बाय एक फूट बाय एक फूट म्हणजे एक घनफूट पाणी म्हणजे किती हे आपण प्रथमता पाहूया। एक घनफूट पाणी म्हणजे 28.31 लिटर्स पाणी। आता 28.31 लिटर्स पाणी म्हणजेच अंदाजे 2 बादल्या पाणी। साधारण लिटर्सची भाषा आपण समजतो। तर ह्या एक घनफूट पाणी याच्या हिशोबानं जर आपण पाहिलं तर एक अब्ज घनफूट पाणी म्हणजे एक TMC पाणी। बघा, धरण साठ्यातला पाणी साठा हा TMC मोजला जातो। आणि महाराष्ट्रामध्ये बघा, कोयना धरण उदाहरण द्यायचं ठरलं तर कोयना धरणाची पाण्याची साठवण क्षमता आहे 105 TMC, म्हणजे 105 अब्ज घनफूट पाणी इतकी मोठी आहे। बघा, विविध धरणांची कॅपॅसिटी ही विविध वेगवेगळी आहे आणि ती TMC मोजली जाते। आता बघूया क्युसेक म्हणजे काय। तर बघा, धरणातून पाणी सोडताना पाण्याचं जे प्रमाण आहे किंवा जी एकक वापरलं जातं ते क्युसेकमध्ये वापरलं जातं आणि धरणातून पाणी हे क्युसेकमध्ये सोडलं जातं। किती लिटर सोडलं वगैरे वगैरे नाही, तर क्युसेकचा जर आपण विचार केला तर त्याचा लॉंग फॉर्म आहे क्यूब पर सेकंद। क्यूब म्हणजे घन। मग किती घनफूट पाणी प्रत्येक सेकंदाला सोडलं गेलं याचं जे प्रमाण आहे ते म्हणजे क्युसेक। आता एक घनफूट प्रति सेकंद म्हणजेच एक क्यूब पर सेकंद याचा अर्थ क्युसेक असा होतो। आता आपण वर जे पाहिलेलं आहे की एक घनफूट पाणी म्हणजे 28.31 लिटर्स पाणी। आता ज्यावेळेस एखाद्या धरणातून 1000 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातो त्यावेळी 1000 × 28.31 असं 28,310 लिटर्स पाणी प्रति सेकंदाला नदीपात्रात सोडलं जातं। म्हणजे धरणातून जर 1000 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला तर म्हणायचं की 28,310 लिटर्स पाणी एका सेकंदाला सोडणार आहे। मग हा विसर्ग किती वेळ चालतो तो तर विषय वेगळा आहे। कोणत्याही धरणातून जर 24 तासात सतत 11,500 क्युसेक वेगानं जर पाण्याचा विसर्ग करण्यात आला तर त्या धरणाची पातळी 24 तासानंतर 1 TMC पाणी म्हणजे कमी होते। 1 TMC धरणातलं पाणी जर कमी करायचं असेल तर 24 तासामध्ये सतत 11,500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करणं गरजेचं असतं। तर आहे क्युमेक। आता क्युमेक म्हणजे काय। क्युसेकमध्ये पाणी घनफुटामध्ये मोजले जाते तर क्युमेकमध्ये पाणी हे घन मीटर्समध्ये मोजले जाते। मीटर्स, फूट आणि मीटर्स एवढा फक्त फरक आहे। एक क्युमेक पाणी म्हणजे प्रति सेकंद 1000 लिटर पाणी, म्हणजेच 1000 क्युमेक या प्रमाणात पाणी सोडले जात असेल तर 1000 × 1000 असे 1,000,000 लिटर्स पाणी प्रति सेकंद या वेगाने नदीपात्रात येत असते। तर मित्रांनो, ह्या काही कन्सेप्ट आहे ज्या अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि आपण अनेक वेळा त्या बातम्या वाचतो परंतु त्याकडे दुर्लक्ष करतो। समजून घ्या TMC आणि क्युसेक। धन्यवाद मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच। पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन इन्फॉर्मेशन। धन्यवाद।